कमी चार आणि जास्तीत जास्त पाच षटकांचा फायनलचा सामना असावा, पण सर्व तुमच्या सहकार्यामुळे आहे, आम्ही तयार आहोत. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन चला सद्यस्थितीला बारावा खेळाडू म्हणून कोणाला तरी पाठवायचा आपण. दोन्ही टीमला विनंती आहे. दोन फलंदाज मैदानावरती, सूरज परदेशी आणि दर्पण मडवी. फिल्डिंगचा स्कॉड आखला गेलाय, अगदी विखुरलं गेलंय. पाच षटकांचा सामना, पिवनचे पहिले दोन षटक, पहिला षटक आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज आहे वॉर्म अप करून. राहुल राहुल बैकर कालच्या दिवसामध्ये सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघानं टॉप थ्री मध्ये प्रवेश मिळवलाय. आज मात्र ती जागा निर्माण करण्यासाठी इथून संघर्ष केला जाईल प्रत्येक टीमचा. आणि आपल्याला हळूहळू पाहायला मिळेल की कुठला संघ कशा प्रकारे संघर्ष करतोय आणि आपल्या टीमला टॉप थ्री मध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्रायकर आपण फलंदाज पाहतोय, सूरज परदेशी नॉन स्ट्रायकर एंडवर दर्पण मडवी आणि गोलंदाज राहुल बैकर. पंचांच्या डाव्या बाजूकडून मेगा फायनलचा पहिला चेंडू फेकला जाईल. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, बजरंग बली की जय. मोरया इलेव्हन पळसपे, सिद्धिविनायक भिंगारी, या दोन संघांच्या दरम्यान इशारा आलाय मॅच ऑन. पहिला चेंडू पाचारण केला जातो अगदी काही पावलांगणिक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, क्षेत्ररक्षक स्वीपर कडे जातोय, तत्पूर्वी चेंडूच गेलाय. चार धावांसाठी वरती चौकार लगावून सूरजनं सुरुवात केली आहे. अगदी त्याचसाठी तो जाणला जातो आणि आपल्या या प्रयत्नांना सातत्याने उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. पहा कशा प्रकारे फिल्डिंगची पाहणी करून सेट होऊन सेट होण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा चेंडू या वेळेस अगदी मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. मात्र दोन धावा, दोन धावेने धावफलक आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती सहावरती जाऊन पोचतोय. पाच षटकांचा सामना म्हटल्यानंतर सिद्धिविनायक भिंगारी आपल्या दोन फलंदाजांना मैदानावरती पाठवून एक रणनीती, प्रत्येक बॉलागणिक जे कुणालनी सांगितलं की जसा चेंडू तसं खेळ करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि त्याच दिशेने वाटचाल करताना या दोन चेंडूंवरती तिसरा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस चेंडू चांगला आहे आणि आता मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, प्रयत्न चांगला आहे. चेंडू पाहत तिसऱ्या चेंडूला ज्या पद्धतीनं राहुल बैकरनं फेकलंय ना, अगदी सुंदरता निर्माण केली आपल्या गोलंदाजीतून. चेंडूला गती होती, ज्या वेळेला आपण चेंडू डिलिव्हर करत असतो त्यावेळेला आपली बॉडी जी असते ना अगदी झुकत असते आणि त्यामुळे कदाचित त्याच्या हातामध्ये तो चेंडू सापडला नाही आहे. चांगला प्रयत्न आहे. यावेळेस चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षकानं चेंडू मात्र हातातून सोडला होता. एक धावसंख्या, चार चेंडू सात धावा. दर्पण मडवी यावेळेस पाचवा चेंडू राहुल बेकरचा खेळण्यासाठी सज्ज आहे.
लोवर फुल टॉस चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे मिड ऑनला पुनः एकदा त्याच दिशेने चेंडू गेलाय पहा अशा प्रकारे चेंडू तिसऱ्या चेंडूनंतर राहुल बायकरनं आपली दिशा बदलली आहे ज्या वेळेला पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर दोन धावा आल्या त्यावेळेला फलंदाजांना या पिवनच्या षटकामध्ये रोखणं गरजेचं आहे असा निश्चय मनाशी केला आणि कदाचित त्यामुळेच हे चेंडू आपल्याला शांत पाहायला मिळाले. यावेळेस अपरकट दोघांच्या गलीतून चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रात चार धावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये स्वराज्याची संस्थापना करणारा तो माझा राजा आराध्य दैवत छत्रपती शिवबा राजा आपली संस्कृती आपल्या विचारधारा आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात ज्यातून आपण घडतो याचं संपूर्ण श्रेय छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञात अज्ञात मावळे ज्यांनी सुलतानशाहीचे घाव पोलादी मनगटांवरती आणि छातीवरती पिळले झेलले त्या माझ्या सर्वच ज्ञात अज्ञात मावळ्यांना आणि माझ्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे या सर्व आयोजकांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 12 दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज वरद भगत स्ट्रायकर फलंदाज दर्पण. पाहूया बदलला एंड दोन्ही एंडनं खेळण्याची मजा या दोन्ही खेळाडूंना मिळतोय. यावेळेस पहिला चेंडू थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू अगदी गुडघ्याच्या खाली राहिलाय. डॉट चेंडू पहिला चेंडू डॉट फेकलाय पहा कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल. राहुल बायकरनं 12 धावा खर्च केल्यानंतर पिवनचा दुसरा षटक घेऊन आला ज्यामध्ये 3 खेळाडू आपल्याला बाहेर पाहायला मिळतील. ऑन साइडला मिड विकेट आणि एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस पुन्हा सेम डिलिव्हर केलाय चेंडू डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. प्रत्येक डॉट चेंडू डोके दुखी ठरू शकते कारण धावसंख्या 5 षटक म्हटल्यानंतर मोर्या 11 पळसपे संघ तितक्याच ताकदीचा आणि त्याच ताकदीनं रणनीतीनं प्रत्येक चेंडूवरती तुटून पडावं लागेल कनेक्टिव्हिटी बनवावी लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडूवरती. पुन्हा एकदा तिसरा चेंडू त्या दिशेने आता मात्र चपराक लगावली आहे. कदाचित याचसाठी थांबला होता याचसाठी टास केला होता. अखेरच्या क्षणाला तिसऱ्या चेंडूवरती आलाय षटकार. धन्यवाद. निस्वार्थ भावनेने ज्या आपल्या आराध्य दैवताने या नवी मुंबईच्या विकासाला चालना दिली आणि आपल्याला न्याय मिळवून दिला असा आपला दैवत स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेब यांना विनम्र अभिवादन. षटकारानंतर आता मात्र सुरुवात केली आहे दर्पणनं. पुन्हा एकदा चेंडू अतिशय जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर खेळाडू आहे आणि अतिशय सुंदर प्रयत्न. क्या बात एक षटकार. तो हा प्रामाणिकपणा त्या खेळाडूनं त्यावेळेस दाखवलाय आणि षटकार घोषित केलाय आणि दर्पणनं मात्र आता सुरुवात केली आहे. अतिशय सुंदर प्रयत्न. व्ही अँगलनं जास्त प्रहार करण्याची धारदार मिशाल तो दाखवतोय. यावेळेस आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे स्वीपरला. येईल स्क्वेअर लेगच्या दिशेनं मात्र एकच धाव. यावेळेस चेंडू थोडासा बदल केलाय. एक धाव येईल धावा धावपालकावरती. पहा 2 मोठे फटके या षटकामध्ये आलेत. सुरुवातीचे 2 चेंडू वरदनं अतिशय सुंदर फेकले. धावा 25 धावपालकावरती. शेवटचा चेंडू
या वेळेस सूरज येईल या षटकातील मात्र पाच चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. हा शेवटचा चेंडू अतिशय ताकदीचा, मात्र जाईल चेंडू वन बाऊ सीमा रेषा बाहेर चौकार. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने पवित्र झालेली माझी महाराष्ट्राची मायभूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी संघटित झालेली माझी महाराष्ट्राची मायभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने पटाईत झालेली माझी महाराष्ट्राची मायभूमी, या मायभूमीत आपला जन्म हे आपल्या भाग्याची गोष्ट आहे आणि त्याच संस्कृतीतून आपण प्रत्येक वेळेला छोट्या मोठ्या कार्यक्रमात अतिथींना आमंत्रण देत असतो आणि आवाज देत असतो, असे आमचे अतिथी एस के वीट उद्योगचे प्रोप्रायटर संतोषजी भगतसाहेब यांना विनंती आहे. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे आयोजित योगेश ट्रॉफी एनडी ट्रॉफीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. या संतोषजी भगतसाहेब आपल्या पाहुणचारासाठी अतिथी म्हणून मान सन्मानासाठी आम्ही आतुरलेले आहोत. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन विराज बनवायचा. पाप दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावाधाव पलकावरती रेखाटल्या गेल्या. 29 धावा, तिसरा षटक, स्वतः कर्णधार राजू ठाणगे, मात्र समोर फलंदाज असेल दर्पण. पहिला चेंडू यावेळेस आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू मात्र चांगला, एक धाव घेतली, दुसऱ्या धावला प्रयत्न, नकार दिला होता परंतु नकाराला होकारात कन्वर्ट केलं आणि दोन धावा यावेळेस सहजगत्या पूर्ण केल्या. पा अतिशय चपळाईनं चतुरतेनं धावसंख्या एकवटल्या जात आहेत. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत 13 चेंडूंमध्ये पाहायला मिळाली या दोन फलंदाजाची. धावा झाल्यात धावपलकावरती 31 धावांची पार्टनरशिप. पहा अशा पद्धतीनं कालच्या दिवसामध्ये उस्मान पटेल आणि अली पटेल यांना चांगली पार्टनरशिप केली होती. कालच्या दिवसामध्ये चांगली पार्टनरशिप घेऊन मात्र त्यांनी आपल्या संघाला चांगलं योगदान दिलं होतं. यावेळेस क्लीन बोल्ट, कर्णधार अनुभव सर्व गोष्टी पणाला लावून या वेळेत जोडी फोडण्याचं काम केलंय, पार्टनरशिपला तोडण्याचं काम केलंय. दर्पण मडवी येईल पॅवलिनला. डीजे दर्पण मात्र 8 चेंडूंमध्ये 16 धावांची चांगली खेळी आपल्या टीमसाठी गेली. पहा मात्र वनडाऊनला तिसऱ्या क्रमांकावर जातोय कुणाल नाईक, टेनिस क्रिकेट जगतातील एक चतुर आणि चपळ खेळाडू जो आपल्या पनवेलमधून बिलॉंग करतो, बेंगारी गावचा हा सुपुत्र. यावेळेस स्ट्राईकवर असेल तर दुसऱ्या बाजूला राजू ठाणगे, पनवेलचा आणखी एक चतुर खेळाडू ज्यानं दोन षटकांमध्ये 29 धावा जात असताना या दोन चेंडूंमध्ये एक विकेट प्राप्त केला आणि दोन धावा खर्च केल्या. कुणाल स्ट्राईक होईल. दोन्ही कर्णधार एकमेकांसमोर भिडतात आणि ज्या वेळेला दोन्ही कर्णधार एकमेकांसमोर भिडतात ना, त्यावेळेला रसिक प्रेक्षकांना आतुरता असते की आत्ता काय होईल हा प्रश्न चिन्ह. यावेळेस राजू ठाणगे तयार आहे कुणाल नाईकसाठी. तिसरा चेंडू फेकून काढेल डाव्या बाजूनं. यावेळेस आडव्या पट्ट्यात, आमच्या पट्ट्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. कुणालचा हा मोठा फटका, षटकार. आपली ओळख दाखवली आहे कुणालनं. षटकारानं धावसंख्या जाईल वेगानं 37 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. काय होईल या चेंडूवरती, बनून राहिले दर्शक. जाईल चेंडू स्ट्रेट हिट, षटकार.
संख्येचा वेग किती वाढलाय का सांगितलं राजू ठाणगेनं की आमचा टार्गेट कुणाल असेल कुणालच्या विकेटवर असेल पण कुणालने हे जाणलंय आणि गेल्या गेल्या दोन षटकार लगावलेत आणि या षटकारानं अगदी आपल्या चाहत्यांचं मन जिंकलंय 43 धावा धावपळकावरती पुढील चेंडू मुंटापटका खेळण्याचा प्रयत्न या वेळेस चेंडू अगदी गुडघ्या लगतचा होता चेंडूची हाईट थोडी कमी होती आणि हा चेंडू राजूनं फेकलाय नक्कीच एज आली होती प्रयत्न होता विकेट कीपरचा परंतु या वेळेस चेंडू मध्ये बदल केला बदल करणं गरजेचं होतं कमजोरी जाणावी लागेल या षटकातील हा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा राजू या वेळेस हलकासा पुश केलाय पुन्हा एकदा बॅट कट मात्र थोडासा चेंडू मागे होता या वेळेला तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या 43 धावा धावसंख्या तीन षटकाच्या समाप्तीनंतर 43-14.33 सरासरीने कदाच यावेळेस वाटचाल करताना दिसत आहे पाच षटकांचा सामना असल्यानंतर अशा प्रकारची फलंदाजी आपल्या टीमसाठी केली आहे ज्यामध्ये आपण पाहतोय सूरज परदेशी आतापर्यंत सहा चेंडू खेळून काढलेत आणि ज्यामध्ये तीन चौकार एक दुहेरी एक एकेरी आणि एक डॉट चेंडू म्हणजे चांगले योगदान आपल्या टीमसाठी आतापर्यंत 15 धावांचं दिलेलं आहे तदनंतर आपण पाहिलं 16 धावांचं धाव योगदान दर्पण मडवीनं दिलं होतं जो सध्या पॅव्हिलियनमध्ये आहे विकेट गेल्यानंतर कुणाल गेलाय ज्यानं चार चेंडू फेस केलेत 12 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात आणि यावेळेस स्ट्रायकवर असेल बदलत्या एंडनं सूरज परदेशी आणि कुणाल नाईक ही जोडी ज्या वेळेला मैदानावरती असते त्यावेळेला चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते आपल्या फॉर्मला आता मात्र पुढे नेत गोलंदाज येईल राहुल बायकर वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन आलाय आपल्या टीमसाठी पंचांच्या डाव्या बाजूनं बदलत्या एंडनं पहिली गोलंदाजी केली होती राहुल बायकरनं या एंडनं आता मात्र दुसऱ्या एंडनं यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू अभेद आहे क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि अप्रतिम जजिंग यावेळेस येईल सूरज बॅक टू द पॅव्हिलियन वेगळी कलाटणी लावून जातात आणि पकडा कॅच जिंका मॅच असं देखील बऱ्याच वेळेला वाक्य समालोचकांच्या माध्यमातून सांगितलं जातात आणि ते खरं आहे कारण फिल्डिंग ज्या वेळेला आपण टाईट करतो ना त्यावेळेला समोरचा संघ देखील विचार करतो आणि यावेळेस चांगली कॅच यावेळेस पहा अगदी तीन दिवस आम्हाला नाश्त्या चहाची व्यवस्था करणारे या रवींद्र काळूराम भगत यांचा नाश्ता मात्र यावेळेस आलेली आहे साहिल मिसाळ येईल राहुलच्या दुसऱ्या चेंडूवरती यावेळेला कट झालाय चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दोन धावा मात्र पूर्ण केल्या जातात आणि दोन धावानं धावपलक जाऊन पोचलाय 45 या धावसंख्येवरती राहुलनं चांगला प्रयत्न केला यावेळेस पहिला चेंडू आल्या त्यानं विकेट प्राप्त केलाय दुसऱ्या चेंडूवरती देखील चांगला प्रयत्न होता दोन धावा आल्या अगदीच चपलाईनं कुणाल आणि साहिलनं धावसंख्या एकवटली तिसरा चेंडू आता मात्र पाचारण करेल पुन्हा एकदा साहिल मिसाळसाठी यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला हा शॉट आणि यावेळेला चेंडू उचलण्याचा प्रयत्न तत्पूर्वी दोन धावा पुन्हा एकदा पा प्रत्येक धाव किती महत्त्वाची असतं हे आपल्याला पाहायला मिळते कारण ज्या वेळेला अंतिम षटक दुसऱ्या इनिंगमध्ये असतो त्यावेळेला एक एक धाव आपल्या टीमसाठी खूप इम्पॉर्टंट असतं
कारण गोलंदाजांना अगदी एक मदत असते जणू आपल्या गोलंदाजीला चांगली फेकी करण्याची। राहुल बेकर मात्र आता या दोन चेंडूंवरती दोन दोन धावा खर्च करतोय। चांगला चेंडू आहे, या चांगल्या चेंडूवरती आतापर्यंत आपण पाहिलं ना तीन चेंडू झालेत आणि रायगडच्या उंच क्षितिजावर समालोचन क्षेत्रातील भारदस्त आवाजातील मच्छिंद्र पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जज करतोय आणि इथे जेल स्वरूपात बाद। पहिला षटक पिकला होता, 12 धावा खर्च केल्या होत्या। तदनंतर चौथा षटक पुन्हा एकदा राहुल घेऊन आला आपल्या टीमसाठी आणि वैयक्तिक दुसरा, ज्यानं चार चेंडू फेकले। आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला, तदनंतर दोन चेंडूवरती दुहेरी धावसंख्या पाहायला मिळाली आणि तदनंतर साहिल मिसाळसारख्या एक जबरदस्त फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं। दोन कॅच आतापर्यंत एकाच गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीतून प्राप्त करून दिल्यात आणि विकेट प्राप्त केले। आता मात्र फलंदाज येतोय तितक्याच ताकदीचा आशिष परदेशी। राहुल बेकर आशिष साठी हा पुढील चेंडू फेकून काढेल आणि पाचवा चेंडू असेल। दावा आपण पाहतोय धावपलकावरती 47 दावा। डावखुऱ्या हाताचा फलंदाज, प्रत्येक टीममध्ये डावखुऱ्या हाताचा फलंदाज असला ना की खेळाची मजा वेगळी असते। यावेळेस चेंडू अतिशय जबरदस्त, अपील केली परंतु तितकासा दम नव्हता, चेंडू डॉट पाहायला मिळाला। पहा राहुल बेकर किती सूक्ष्म पद्धतीने विचार करून या गोलंदाजाला कमी पावलांचा खर्च केला आणि चेंडू या फलंदाजाला चेंडू फेकून काढला। डॉट चेंडू पाहायला मिळाला, शेवटचा चेंडू आहे या षटकातील अतिशय जबरदस्त आणि प्रावीण्यपूर्ण पाच चेंडू फेकलेत। यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू पकडलाय, कुठल्याही प्रकारची धावसंख्या नसेल, नकार दिलाय कुणालनं, थांबवलाय। या षटकाची यावेळेस समाप्ती होईल, चार षटकांचा खेळ समाप्त होईल। चार षटकांच्या समाप्तीनंतर ज्या धावसंख्येला कुणालनं वाढवलं होतं त्या धावसंख्येला अगदी बांध घातला गेला आणि थांबवल्या गेल्या। आपण पाहतोय दोन विकेट दोन डॉट दोन दुहेरी म्हणजे चारच धावा या षटकामध्ये खर्च केल्या। अप्रतिम दर्जाचं षटक, म्हणजे आपल्या ज्या चुका मागे झालेल्या आहेत ना त्या कशा भरून काढायच्या हे राहुल बेकर या गोलंदाजाकडे पाहिल्यानंतर कळतं। कारण काय चुका झाल्यात ते महत्त्वाचं नाही, आपण चुका सुधारू कशा शकता हे महत्त्वाचं आहे आणि त्याचसाठी आपण अतोनात क्रिकेटच्या या कलेला वाव देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। पाणी द्यायचं आहे मैदानावरती। शेवटचा षटक स्लॉगरचा हाणामारीचा, या षटकावरती प्रत्येक खेळाडू तुटून पडेल आणि पहा समोर फलंदाज कोण आहे। मागच्या पूर्ण षटकामध्ये कुणाल नाईकला कुठल्याही प्रकारची स्ट्राईक मिळाली नव्हती, यावेळेस सहा चेंडू त्याच्याकडे आहेत आणि त्यातील पहिला चेंडू गोलंदाज येतोय विनय गवंडे। अगदी सर्कल टच होऊन गोलंदाजी डाव्या बाजूने करेल कुणालसाठी। यावेळी लोअर पुल टॉस, अगदी चेंडू चूक केली जाते आहे, मिसफील्ड आणि पंचांचा इशारा येतोय, अवांतर चेंडू म्हणजे पाच धावा मिळतील। चार धावा देऊन धावसंख्येला जो वेग होता त्या वेगाला बांध घातला, मात्र इथे कुठेतरी तो बांध फुटला असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि पाच धावा मिळाल्या आणि पाच धावेने धावपलक अर्धशतक पूर्ण करून 52 वरती जाऊन पोचलाय। अतिशय जबरदस्त, दोन्ही संघ एकमेकांसमोर नजरेला नजर लावून खेळण्याचा प्रयत्न करतायत। विनय गवंडे तिन्ही गोलंदाजांना एकही अवांतर धावसंख्या दिली नव्हती। यावेळेला
मात्र विनय थोड़ा सा बरकटताना दिसतोय, दिशेवरती नियंत्रण सुटताना दिसतोय। अवांतर चेंडू म्हणजे एक ही चेंडू न फेकता आतापर्यंत धावा खर्च झाले त्या सहा, काहीतरी प्रयत्न करावा लागेल, अँगल चेंज करावा लागेल, थोडंस वॉर्म अप करावा लागेल आणि लाईन लेंथ सटीक मारा करावा लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून, आणि ती क्षमता आहे विनयकडे। मात्र सध्या मात्र या वेळेला काहीतरी वेगळा प्रयत्न करत असताना चेंडू दिशाहीन होताना यावेळेस लोअर फुल टॉस ऑफसाइडला राहुल आहे त्या ठिकाणी, प्रयत्न करेल दोन धावा घेण्याचा परंतु कुणालला नकार दिला। अशीशी तयारी होती कुणालची नव्हती, कारण कुणालला माहिती आहे चेंडू आतामध्ये आहे आणि इथे कुठल्याही प्रकारचे रिक्स नाही, का तर षटक शेवटचा आहे, टिकणं महत्त्वाचं आहे। आशिषी तितक्याच ताकदीचा आहे, त्याच्या बॅटमधून आपण बऱ्याच वेळेला चांगले फटके पाहिले आहेत आणि तेच फटक्यांची आशा आता मात्र भिंगारी संघाला आहे, जी विश्वासानं स्ट्राईक आता मात्र कुणालना आशिषला दिली आहे, त्या विश्वासाला किती पुरेपूर सामोरं जाते ते पाहूया। तर दुसऱ्या बाजूला जी चूक झाली होती ती चूक मात्र भरून काढली, लोअर फुटर्स चेंडू फेकून काढला, चांगला चेंडू होता, त्याच तयारीनं पुन्हा एकदा विनय तयार असेल आशिषसाठी, हा पुढचा चेंडू दुसरा असेल। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जास्त वेळावे, चित्ररक्षक आहे जज करतोय, मात्र यावेळेस पुन्हा एकदा जाईल चेंडू सीमारेषा बाहेर, एक शासनाला षटकार। आमच्या पॅव्हलियन कक्षामध्ये उपस्थित आहेत मच्छिंद्र पाटील सर, यानंतर हा भारदस्त आवाज आपल्याला ऐकायला मिळेल, तत्पूर्वी त्यांच्या येण्याने आम्ही मात्र नक्कीच आनंदित झालो आहोत। या षटकारानं आता मात्र आपली मिजाज दाखवली आशिषनं, डावकरी आताचा फलंदाज विनय पुन्हा एकदा तयार आहे पुढील चेंडू फेकण्यासाठी, षटकारानंतर काय असेल यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, मात्र आता चूक नाही आहे, चुकीला माफी नाही आहे, चेंडू आतामध्ये सापडलाय आणि इथे विकेट। कर इलेवन बामण डोंगरी संघाचा कर्णधार, चला लगेचच आपण नाणेफेकेचा कॉल करण्यासाठी यायचंय। माननीय श्री संतोष भगत साहेब आणि समाज सेवेमध्ये सतत ज्यांचा वेळ पूर्ण दिवस ज्यांचा वेळ समाज सेवेसाठी जातो असे प्रदीप भगत साहेब यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे। पा नवीन फलंदाज मैदानावरती, मंदार भिंगारी संघाचा विचार केला ना तर फलंदाजांची कमी नाही आहे, परंतु यावेळेस विनय गोवंडीने जे काम केलं ना ते अप्रतिम आहे। या अगोदरही चांगला प्रयत्न होता परंतु अखेरच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाला वाटलं ही कॅच आहे, परंतु बाउंड्रीलाईनच्या बाहेर चेंडू घेऊन पडला, चांगला प्रयत्न होता खेळाडूचा। विनयचा पुढचा चेंडू यावेळेस डाव्या बाजूनं पुन्हा एकदा, दिशा थोडीशी भूलचूक झाली आहे, वारंवार यावेळेला लाईन मिळत नाही आहे, पंचांचा इशारा आहे हा अवांतर चेंडू धावसंख्येत भर पडेल। सिक्स्टी टू धावा धावपलकावरती, मोरिया इलेव्हन पळसपे संघ तितक्याच ताकदीचा, त्यामुळे त्यांच्यासमोर धावसंख्या ही मोठीच ठेवावी लागेल, कारण राजू ठाणगेसारखा एक जबरदस्त फलंदाज, अगदी धावांची रनमशीन, मोठ्या फटक्यांची रनमशीन, त्याचाही खेळ उत्तरार्धात आपल्याला पाहायला मिळेल। तत्पूर्वी आपण पाहतोय या अवांतरानंतर आता मात्र लाईन शोधावी लागेल या गोलंदाजाला, चांगले चेंडू फेकलेत यावेळेस लोअर फुलटात, चांगला चेंडू आहे बॅटवरती घेण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक येतो चेंडू उचलतोय, मात्र यावेळेस दोन धावा मात्र रोखू शकला नाही आहे, दोन धावाने धावपलक जाऊन पोचलाय। 64 धावा या षटकाचा विचार केला ना तर आतापर्यंत चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, दोन चेंडू आता मात्र अजूनही शिल्लक असणार आहे। चला बामण डोंगरी संघाचा कर्णधार आणि माहुल, चला आपण या
लगेचच वेळ लावू नका, आज मेगा फायनल आहे। पाचवा चेंडू कुणालसाठी, मगासपासून तळमळ चालू होती, आता मात्र ती बाहेर काढली आहे। षटकार शुभागमन अधिक स्वागत। तर विनंत आहे विलास गोवारी आणि त्यांचे सर्व स्वच्छता दूत यांना की आपण आज व्यासपीठावरती यायचं आहे। पाया षटकारानंतर धावसंख्येचा वेग आपण पाहतोय 70 धावा, शेवटचा चेंडू आहे। या शेवटच्या चेंडूवरती किती नंबर्स असतील, 6 4 3 2 1 की डॉट, पाहूया। विनयकडे ती क्षमता आहे पण सद्यस्थितीला विसर पडल्यासारखं वाटतंय। पाहूया शेवटच्या चेंडूवरती, यावेळेस अतिशय सुंदर चेंडू पॅडला आदललाय, मात्र यावेळेस थोडस शेवटच्या चेंडूवरती अशी मजाक पाहायला मिळतोय। पा एक धाव, एका धावेने शेवटच्या चेंडूला मात्र अतिशय कमी धावांचं फेकलं। मी सांगितलं 7 4 3 2 1 की डॉट, तर एक धावसंख्या आली आणि या पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त होतोय। पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा धावपालकावरती सिद्धिविनायक भिंगारी संघाची रेखाटली गेली, ती म्हणजेच 71। आणि 71 आणि 72 72 धावांचं टार्गेट उत्तरार्धामध्ये मोरिया 11 पळेसपे संघासमोर असेल। तर कशा प्रकारे या धावसंख्येला बनवतील आणि कशा पद्धतीने त्यांना थांबवतील ते आपण नक्कीच पाहूया दुसऱ्या इनिंगमध्ये। तत्पूर्वी मी विनंती करतोय माहुल गाव आणि सांज सायरा विहान खाडेकर 11 बामन डोंगरी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी चला या। माहुल गाव चला या, नका वेळ लावू, आज फायनल डे आहे, नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे। आणि सांज सायरा विहान 11 विहान खाडेकर 11 बामन डोंगरी, प्रत्येक वेळेला आम्ही प्रत्येक टीमला या ठिकाणी सांगू की चार षटक हे 20 मिनिटाच्या आत समाप्त झाले पाहिजे, तर नक्कीच माहुल संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे। चला बामन डोंगरी संघाचा कर्णधार तेजस मात्रे, चला या आपण। तर आपण पाहतोय एका बाजूला उत्तरार्ध सुरू होतोय, उत्तरार्धामध्ये आवाजामध्ये थोडासा बदल होईल। अगदीच क्रिकेट म्हटल्यानंतर क्रिकेटची परिभाषा ज्यांच्या समालोचनातून आम्ही लहान असताना ऐकायला मिळायची, असे उत्कृष्ट दर्जाचे आणि सद्यस्थितीला आपण जर पाहिलं ना हाय अँड हँडसम समालोचक, अर्थातच भारदस्त आवाज, रायगडची बुलंद तोफ, आवाजातील रणगाडा आणि सुंदर शब्दांचं विश्लेषण आणि विश्लेषणातून क्रिकेटची मांडणी, अर्थातच मच्छिंद्र पाटील सर येतील मायक्रोफोनवर बामन डोंगरी संघाचा कर्णधार। चला तेजस मात्र या आपण, वेळ राहू नका, माहुल संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे। थँक्यू अलुचेक 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 अलुचेक, थँक्यू सुशांत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमदेव सर्व कार्य सुसर्वदा गणेल नमन करून महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आमच्या गरिबांचे कैवारी दीपा पाटील यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून आम्ही या स्पर्धेची क्रीडानगरीमध्ये सुरुवात करतोय। सुप्रभात सस्त्रीकाल आदा, व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड प्रेझेंटेड। सकाळचे वाजता 10:29 आणि आज आपण वळतोय पहिल्या या आपण सामन्याकडे। श्री गणेश क्रिकेट संघ कामोटे पुरस्कृत कैलासवासी योगेश ट्रॉफी व एन डी ट्रॉफी 2023 वर्ष 14व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते। मागचे कित्येक वर्ष ही स्पर्धा आपण सातत्यानं पाहिली, याची कन्सिस्टन्सी आपण पाहिली, ट्रान्सपरन्सी पाहिली, डेडिकेशन आपण पाहिलं। आपण या करूया टॉस, करतो सामना पेंडिंग आहे माहुल गाव आणि बामुंडगर यांच्यामध्ये, टॉस नंतर आपण बोलूया सामन्याकडं। तर आज 3 दिवस ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या सौजन्यातून या स्पर्धेला संपूर्णपणे
नाश्ता आणि बरोबर दोन टाइम चहा या सर्व गोष्टींची पूर्तता केली, व्यवस्था केली असे आमचे आदरणीय रवींद्र काळूराम भगत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कल, चार षटकांचा सामना, 20 मिनिटाचा कालावधी, एका बाजूला माहुलगाव तर दुसऱ्या बाजूला सांच सायरा विहान खाडेकर 11 बामणडोंगरी, तर बामणडोंगरी संघानं नाणेफेकीचा कल जिंकलाय. लगेचच या शेवटचा चेंडू पडल्यानंतर लगेचच आपली पावलं मैदानाच्या आत पाचारण झाली पाहिजेत. ऐकूया उत्तरार्धामध्ये मच्छिंद्र पाटील सरांना. थँक्यू सुशांत. चला आपण बोलूया सामन्याकडे. जिंकण्यासाठी लक्ष येते 72 धावांचं. 72 धावांचं लक्ष येणारी 5 षटकं आणि 72 धावांचं लक्ष सरासरी प्रत्येक षटकामागे, मात्र तुम्हाला फार मोठी मेंटेन ठेवायला लागेल. तर धावांचा वनमा पेटवलाय, स्टार्ट टू एन धावा तुम्हाला पाहायला मिळाले आणि 14.4 ची सरासरी कायम राखावी लागेल. खूप सुंदर गडानगरी करायच मैदानावरती पार्किंग बॉईजच्या माध्यमातून मागच्याच आठवड्यामध्ये एक चांगली स्पर्धा संपन्न झाली. याच मैदानावरती येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला KK ट्रॉफी देखील पाहायला मिळेल. हे देखील मी आवर्जून सांगू इच्छितो, कारण KK ट्रॉफी या कांबोडियाची शान आहे. कांबोडिया म्हणजे क्रिकेटची पंढरी, कांबोडिया गाव म्हणजे युनिटी, कांबोडिया गाव म्हणजे कामाचा वसा, कांबोडिया गाव म्हणजे निश्चित सातत्याने युनिटी करून एक चांगल्या विकासाच्या दृष्टीनं काम करणारे गाव आहे आणि हेच गाव आपण कांबोडिया गाव होतो. या कांबोडिया गावमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. चला सामना लगेच सुरू करा. येस सकाराम, व्हेरी गुड मॉर्निंग. 14.4 ची सरासरी शांताराम, 72 धावांचं लक्ष. भरपूर आमचं चांगलं नाते आहे कांबोडिया गावाशी. परेश असतील, आमचे धीरज असतील, सर्व आमच्या मित्र परिवार आहे कांबोडिया गावाशी. आमचं नातं फार चांगलं आहे क्रिकेटच्या माध्यमातून. चला समीकरण सुरू होते. निलेश स्ट्रायकरला आणि त्याला साथ देईल तर स्वप्नील, निलेश वायदंडे आणि स्वप्नील हातमोडे गोलंदाजाचे होते. वेगवान गोलंदाज रघु परदेशी, भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये ज्यानं आपला अधिराज्य गाजवला, एक नवीन संकल्पना करून त्याच्या माध्यमातून नवीन नवीन खेळू उपलब्ध करून दिले आणि नवीन खेळू घडवण्यामध्ये ज्या रघु परदेशीचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे, तो रघु परदेशी मात्र यावेळी गोलंदाजीच्या सँडे असल्यानंतर काही प्रश्नच नसतो. 24 इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, ऑल इन इनसाइड द सर्कल ऑफ ऑफसाइड. एक मिड ऑफ तुम्हाला पाहिलं मिळतं इनसाइड सर्कलमध्ये आणि सामना सुरू होते. रघु परदेशी सज्ज होत असताना पहिला चेंडू ऑन साईडला केला. चेंडूमध्ये म्हणतं बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय आणि धावसंख्येला आकार नाहीये. पहिला धक्का दिला जातोय, परतावा लागेल फलंदाजाला. निलेश यावेळी मात्र वायदंडे पहिल्याच चेंडूवरती बाद होत असताना नवीन फलंदाज अभय ठाणगे. हा ठाणगे परिवार आहे, कारण राजू ठाणगे याच परस्पे संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल, जो संघाची ओळख आहे. भरपूर वर्ष त्यांनी देखील क्रिकेट दाखवलंय, मात्र बघायचं आहे 72 धावांचं लक्ष आणि रघु परदेशी सारखा एक नवीन मी म्हणे नवीन वातावरणामध्ये, या सकाळच्या नवीन वातावरणामध्ये रघु परदेशी आपली गोलची कला दाखवत असताना, रघुकडे कला आहे, त्याच्याकडे भरपूर वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव देखील आहे आणि क्रिकेटमध्ये आयुष्य मी म्हणेन जवळजवळ त्यांना अर्ध आयुष्य क्रिकेटमध्येच मी म्हणेन व्यतीत केलं आहे आणि तोच रघु परदेशी. मोठं नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून, एक सिनियर क्रिकेटर ऑफ द टेनिस स्केल, मोस्ट सिनियर क्रिकेटर ऑफ द टेनिस स्केल. बस टाकेला फलंदाज इन आठ नंबर होते असताना अभय ठाणगे. अभय ठाणगे एक यंग टॅलेंट क्रिकेटर, स्टान्स बघा अटॅकिंग स्टान्समध्ये एवढी गाठ घेत असताना. ओ वेट अँड वॉच क्रिकेट, चेंडू टप्पापर्यंत खूप खाली राहिलाय, तर कट करायचा प्रयत्न होता त्याला एक्झॅक्टली पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या डोक्याच्या चेंडू एक्झिक्यूट करायचं होतं, नाही जमलं, डॉट डिलेवरी. मागच्या 2 चेंडूमध्ये एकही धाव नाही आहे. 14.4 च्या सरासरी धाव उभारायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पेमेंटमध्ये सुंदर शतक हाताळताना रघु परदेशीला आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी, फंटास्टिक अटॅक. ओ चेंडू बॅट अँड पॅट मधनं यावेळी मात्र निघून गेला, कारण चेंडूला बघा उचली चांगली दिली. विकेट किपर फार क्लोज आहे एसट्यानं चिटकून. विकेट किपर कुणाल नाईकला आपण पाहतोय, तो देखील एक चांगला शार्प क्रिकेटर आहे आणि ह्या 3 चेंडूमध्ये एकही धाव नाही. थोडीशी दयनीय स्थिती आपण पाहतोय, पहिला धक्का देखील दिलाय रघु परदेशीनं. पुन्हा टन टन बघा किती आहे, पहिला चेंडू खाली ठेवला नंतर मात्र आता टन केलं स्विंगच्या माध्यमातून लेग ब्रेक करत असताना रघु. त्याच्याकडे ती शैली आहे, कारण दोन्ही बाजूला टन करण्याची क्षमता असताना रघु परदेशी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहिलंय, मोठमोठ्या लीग स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलंय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, तोच फलंदाज, ती स्पर्धा, तोच गोलंदाज आणि तेच वातावरण आणि तोच सामना. यावेळी मात्र मेडन षटक होऊ शकतं रघुचं, कारण पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश लाभलं आणि पळसपे संघाची स्थिती मात्र अत्यंत नाजूक आहे.
अत्यंत नाजूक मैदानावरती कट केला बॅकफुटला जाऊन पॉइंटचा क्षेत्रफळ पुढे स्ट्राइकला यस एकदा जरा जोरदार टाळ्या उद्यात रघु परदेश साठी पहिला षटक आजच्या स्पर्धेतील मेडन फेकण्याचा मान त्याला मिळाला आहे आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील हा पहिला षटक याली मात्र आपण पाहतोय रघु परदेशीच्या माध्यमातून इलाज करा शेवटचा दिवस आहे फायनलचा दिवस आहे जसजशी स्पर्धा पुढे जाईल तसतशी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होईल प्रेक्षकांना ओसांडून वाहणारी क्रीडानगरी आणि नंतर मात्र या स्पर्धेचा शेवटच्या टप्प्यात जेव्हा सामने येतील तेव्हा मात्र या स्पर्धेमध्ये अंगावरती शार निर्माण केला जाईल थँक्यू सँडी एका षटकाची सांगतात फलकावरती शून्य धावसंख्या मारे मॅडमचे सँडी मॅडी हे मात्र मी म्हणेन खूप चांगलं नाव आहे टेनिस विश्वच्या माध्यमातून एंटरटेन करत असताना डीजेच्या माध्यमातून सँडी आमचे मॅडी असतील एका षटकाची सांगता धावसंख्या धापलकावरती शून्य धावा एक बाद स्थिती आपण पाहतोय अत्यंत नाजूक स्थिती मेडन षटक राहिलं रघु परदेशीचं आणि पहिल्याच सामन्यामध्ये आपली चमक उल्लेखनीय कामगिरी करत असताना नवीन षटकाला प्रारंभ 72 धावांचं लक्ष आता मध्ये ते मोठं होतंय जे प्रेक्षक युट्यूबला आताच जोडले गेले ज्यांना आपला मोबाईल आपला टीव्ही आपला मॉनिटर आताच ज्यांना ऑन केलं त्यांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण पाहतोय आजच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीतला पहिला सामना मोरिया इलेव्हन पळसपे वर्सेस सिद्धिविनायक भिंगारी या दोन संघाच्या माध्यमातून 72 धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना संघ मात्र आपलं लक्ष भटकत असताना गुड बॉलिंग फ्रॉम द रघु परदेशी मोस्ट सिनियर क्रिकेटर आणि पूर्ण अनुभवाचा अनुभवपणा असला मैदानावरती जादुई गोलंदाजी केली आणि सर्वांना मात्र अचंबित करणारी ही उल्लेखनीय कामगिरी होती रघु परदेशी नवीन गोलंदाज सज्ज होते सकाळच्या दमट वातावरणामध्ये आशिष परदेशी एक चांगला गुणवंत गोलंदाज त्याच्याकडे देखील चांगला अनुभव आहे आणि ह्याला चेंडू लेंथ लाईन बघत असताना पंच हेच आम्हाला सांगत इट्स अ वाईट पंच फिरोज सर मॅन फ्रॉम कल्याण आताचा मी मुंबई प्रीमियर लीग संपन्न केली लवली शॉट चेंडूला अक्षरशः खोदून काढला लॉग ऑफच्या डोक्यावरनं फ्लाइट स्ट्रोक सीमा पार षटकार सहा चेंडू तो मात्र नॉनस्ट्राइकला होता परीक्षण करत होता टर्न केल्या चेंडूला पुन्हा एकदा ही रघु परदेशी चेले आहेत मी म्हणेन त्याचे शिष्य आहेत त्याच्याच तालमीतनं घडलेले गोलंदाज आहेत पहिल्या चेंडू षटकार मारला कारण हा फलंदाज मागच्या सहा चेंडू नॉन स्ट्राइकला होता परीक्षण करत होता सूक्ष्म परीक्षण करत होता आणि आलेला षटकार मारून त्यानं इनिंगची सुरुवात केली आणि संघाची देखील सुरुवात केली सहा धाव्यानं मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं गोलंदाजानं किरण भोईर मात्र नॉन स्ट्राइकला स्वप्नील आत्मवाडे स्ट्राईक आणला त्यानं आतापर्यंत दोन चेंडूचा सामना केला आहे आठ चेंडूचा सामना संपला त्यामध्ये सात चेंडू डॉट आणि एकच षटकार आपण पाहिला आहे कंट्रोल गोलंदाजी फुल टॉस चेंडूला दिशा दिली चेंडू निघून जातो तो या आली मात्र लॉंग ऑन रिजन मधनं वन बॉल सीमा पार चौकार थोडे आपला जलबा दाखवत असताना मागच्या तीन चेंडू त्याने तब्बल दहा धावा कुठल्यात आणि माहिती आहे त्याला सामन्याची गरिमा किती महत्वाची आहे ड्राईव्ह केला चेंडूला बॅकफुटला जाऊन अलॉंग द कार्पेट चेंडू सत्यक्ष पुढे सज्ज होतोय लॉंगॉपला पंकज तिथे दडपण होतं संघावरती दडपण मी म्हणे आता भरपूर आहे फलंदाजांवरती रघुपतीचं पहिलं षटक अत्यंत चांगलं राहिलं आणि त्याचमुळे पलसपे संघावरती प्रचंड दडपण निर्माण केलं त्याच्यातनं हळूहळू का होईना आता मात्र मार्ग काढतोय आज संघ गुड बॅटिंग लवली शॉट खोदून काढल्या चेंडूला यावेळी मात्र डाऊन द ट्रॅक इन फ्रंट ऑफ द स्क्रीन चेतक्षक पुढे सरकलाय मध्ये कबर करतोय दोन धावांचं माणस तू तू मै मै यस फिंगर गोज बाय अंपायर यस फिरो सर सांगत असताना इज ऍब्सुटली गॉन थोडस लेझी क्रिकेट अजून एक धक्का धावचीच्या माध्यमातून दुसरा धक्का संगीत अप्रतिम सकाळच्या या
पहाटेचे अत्यंत आल्हादक प्रसन्न वातावरण पक्षी हवेमध्ये गिरिट्या घालत असताना सूर्य हळूहळू वर येत असताना लख प्रकाश सोन्याची मी म्हणे सोनेरी किरण मैदानावरती आणि अशा सकाळच्या अत्यंत थंडगार वातावरणामध्ये अंगाला झोंबणारा गारगार वारा असं वाटतं की मॅडे आपण लंडनला आलो की काय. असंच वाटतं लंडनला 365 दिवस असतं आणि त्याचमुळे लंडनमध्ये गोलंदाजी करण्यासाठी प्रत्येक गोलंदाज भारतातील असो किंवा इतर देशात असतो तो नेहमी मात्र अग्रेसर असतो आणि हीच गोलंदाजी आपल्याला रघुप्रदेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दमट वातावरणामध्ये फिरकी गोलंदाजाला जास्त पोषक असते खेळपट्टी. लवली शॉट ऑन साईडला फेकून दिलाय शतकच्या पुढे सरकला लॉंग ऑनला. व्हॉट अ कॉन्फिडन्स, कधी सांगशील ना मित्र, व्हॉट अ कॉन्फिडन्स. चिनू चेंडू खाली होता, खूप चांगला कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. त्यांनी लगेच हात वरती केलं, सांगितलं टेक इट इझी, आय विल टेक इट इझिली अँड दिस इज अ गुड फिनिश. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. फक्त 13 धावा 72 धावांचं लक्ष असताना आता मात्र फक्त 13 धावा उरले. समय आता कठीण झाले पहिले संघाचे. येणारे 18 चेंडू आणि 59 धावांची गरज. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा पळसमे म्हटलं तर दीपक पाटील यांचं गाव, आमचे अतिशय चांगले मित्र आणि चांगले समालोचक, जरा सामना एन्जॉय करते, स्वागत आहे तुमचं देखील. 13 धावा धावपळ करते, 18 चेंडू 59 धावांची गरज. सामना पहिल्या स्पेरीतला पहिला सामना थोडासा एकतर्फी होता, याचं कारण आहे रघु परदेशीने केलेलं टिचून मारा आणि याचं कारण आहे दुसऱ्या षटकामध्ये देखील फलंदाज बाद करून जेष्ठ आपले आत्तापर्यंत 3 फलंदाज बाद झाले. राहुल आलाय, राहुल बैकर मैदानात येत असताना आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन असणार आहे रघु परदेशी. गुड कॅप्टनशिप, कारण रघुने पहिल्या षटका मेडक फेकला, एक षट एका पहिल्या चेंडू गडी बाद केलं त्यानं कॉटन चेंडूवरती बॉलर बॅक ड्राईव्ह मध्ये आणि खूप चांगला स्पेल आला त्याचा. दॅट वॉज अ फंटास्टिक स्पेल फ्रॉम रघु परदेशी, सच अ ग्रेट बॉलिंग अँड इज अ मोस्ट क्रिकेटर ऑफ द टेनिस स्केल वर्ल्ड, मोस्ट सिनियर क्रिकेटर ऑफ द टेनिस स्केल वर्ल्ड. भरपूर काही मागच्या वर्षामध्ये रघुनं कमवलंय आणि ते मैदानात दाखवत असताना 13 धावा रघु परदेशी, एक चांगला क्रिकेटर मला वेगळा सांगण्याची गरज नाही आहे. जर्सी क्रमांक एक, यस ब्रँडेड 1 नंबर जर्सी क्रमांक. सायकला फलंदाज उजव्या हाताचा सज्ज झालाय तो राहुल बैकर. ओ बॅट अँड पॅट मध्ये चेंडू स्ट्रॉंग अपील, मात्र पंचाने सांगितलं मिस्टर फरीद सर मॅन फ्रॉम कल्याण सांगितलं की चेंडू मध्ये हाईट फॅक्टर जास्त होता, एज चेक करत असताना. आणि जर हाईट फॅक्टर जास्त असेल तर पंच तुम्हाला निश्चित आउट देणार नाहीये. पिचिंग पाहिली झाली, इम्पॅक्ट कुठे होता पाहिलं गेलं, चेंडू टर्न किटो होणार हे पाहिलं गेलं. या दरम्यान अतिथी कक्षात विराजमान मातोश्री ढाब्याचे मालक अरुणजी म्हात्रे साहेब आणि गणेश म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तसेच नारायणजी पोपेडा साहेब यांचं हार्दिक स्वागत, तसेच जितू दास यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. ऑन साईडला लॉफ्टेड ड्राइव्ह मॅग्निफिसेंट स्ट्रोक, मिड विकेटचे डोकर भिरकावून दिलाय आणि बऱ्याच कालांतर मात्र अजून एक षटकार. सातव्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र हा चेंडू आपण पाहिलं तर 14व्या चेंडूवरती षटकार आलाय. 13 चेंडू वाट बघावी लागली मागच्या 8 चेंडूच्या 5 चेंडूच्या गॅपमध्ये. अजून एक षटकार येतोय, धावसंख्या वेगानं आकारायलाय, धावसंख्या वेगानं उचली घेते ती 19 या धावसंख्येवरती. शुद्ध मराठीमध्ये 19 राऊंड विकेट. ऑन साईडला पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, मात्र त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. आता मात्र ग्लोरियस स्ट्रोक फ्रॉम द बॅट्समॅन, ही इज ऑन द फायर, दॅट्स अ ब्रिलियंट स्ट्रोक, दॅट्स अ 6. वेगानं झेप घेतो ज्या रघु परदेशीने मागच्या 6 चेंडूमध्ये फक्त 1 गडी बाद करून 0 धाव दिली होती, त्या रघु परदेशीला मागच्या 3 चेंडूचे 2 षटकार लावून मात्र काय सामन्यामध्ये कमबॅक केलाय. धावसंख्या धापार कधी वेगानं, आता मात्र अंतर कमी झालंय धावांचं, 47 धावांची अजूनही गरज आहे, 25 धावाल्या आतापर्यंत. या 2 षटकारानं रघु परदेशीला मात्र हँग केलाय, व्हायरस आला त्याच्या डोक्यामध्ये, कारण व्हायरस सोडलाय बायकरनं. अप्रतिम फलंदाजी मैदानावरती, क्रॉस बॅट स्ट्रोक त्यानं दाखवलेत आणि धफल कधी धावा. अरुण साहेबांचं आगमन झालंय, मोस्ट वेलकम अरुण साहेब. मी परदेशी देखील त्यांचा उल्लेख केला, त्या स्पर्धेमध्ये एक चांगली नामांकित पंच. वेलकम, व्हेरी गुड मॉर्निंग, वेलकम टू ग्राउंड. राऊंड विकेट रिवर्सच्या माध्यमातनं हे क्रिकेट आता चांगलं असेल का
ही सांगता येणार नाही, कारण मागच्या दोन षटकामध्ये ऑन साइडला चांगली फटकेबाजी झाली. ह्याचं कारण रिवर्स का खेळला तो, कारण शॉर्ट पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तदनंतर कबर पॉईंट आणि पॉईंटचा क्षेत्ररक्षक पूर्ण खुलं आहे, ते त्याला क्लिअर करायचं होतं आणि त्याला नाही जमलं. डॉट डिलिव्हरी रघूच्या माध्यमातून, रघु मार्फत डॉट डिलिव्हरी ऑन साइडला. हा रघु आहे मित्रांनो, मला वेगळं सांगण्याची गरज नाही. भरपूर ऊन वारे पाणी पाऊस संघर्ष करत सुखदुःख पचवत क्रिकेटमध्ये एवढा लांबचा प्रवास केलाय. इट्स अ लॉंग जर्नी ऑफ द रघु परदेसी आणि तो मात्र कमबॅक करत असताना बॅट अँड पॅडमध्ये फक्त दिशादिली चेंडू बॅकलिपला खाली ठेवत असताना चेंडू दिशादिली पुढे सरकलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट एकदा पूर्ण केले चिनू, ज्या चिनून मागच्या लॉंगांमध्ये एक चांगला झेल टिपला होता तो चिनू बॅकअप देत असताना षटकाची होती सांगता, तीन षटकांची वाजवी सांगता झाली. आमचे स्कोर आम्हाला सांगतील एकूण धाबा धाबलकावरती 27 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 72 धाबांची. कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग धफलकर धाबाला होते 27 उर्वित समीकरण 12 चेंडू 45 धाबा. यस मॅडे स्मृती गीत वाजवत असताना आमच्या मँडी जिंकण्यासाठी आता मात्र 12-45 थोडंसं कठीण समीकरण, मात्र नॉट नथिंग इज इम्पॉर्टेंट, नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड दॅट्स कॅन मॅन नॉट डू, कॅन मॅन डू. सब कुछ यामध्ये स्पर्धेमध्ये तुम्हाला शक्य आहे, मध्ये तुमचं त्या कॉन्फिडन्स, तुमचं कॉन्फिडन्स लेवल, तुमचं पेशन्स, तुम्ही किती स्वतःला रिप्रेझेंट करता ॲट अ टाइम, दॅट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन दिस टुर्नामेंट. येणारे चेंडू 72 धावांची गरज असणार, आता मात्र 12-45 धावांची गरज असणार आहे. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या नाही आहेत, त्याचमुळे दडपण झालं. दुसऱ्या षटकामध्ये 13 धाबा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये अजून धाबा आल्या, त्या मात्र 14 धाबा. मागच्या तीन षटकामध्ये 13+14 एकूण धाव संख्या 26 जिंकण्यासाठी 27-45 धावांची गरज. नवीन गोलंदाज सज्ज होत आहे, टाईमबद्दल प्लीज आम्हाला सहकार्य करा, कारण परेशने सांगितलं आम्हाला 9 सामने कव्हर करायचे आहेत. टाईम मॅनेजमेंट इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस टुर्नामेंट, सो प्लीज बी अलर्ट अँड कॉपरेट विथ अस. We want your cooperation about time management. Good bowling. Maksha kai shatka madhe. Kunal yale gonandaji madhe yet astana. Kunal Naik. Ekas dhav single double samne jinkta yenar nahi tumhala, he mala vegla sangachi garaj nahi aahe, karan ata matra samikaran far mote zale. Yenar chhota ata matra 11 ni garaj aahe, tabbal 44 dhavanchi pratyek chendu mage tumhala ata nitant garaj asnare ti chaukarachi. Apratim cricket spardha 14 वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. कन्सिस्टन्सी हा स्पर्धेचा मुख्य प्रमुख पाय, सातत्य या स्पर्धेमध्ये आम्ही नेहमीच पाहिलं आहे. आणि ही आपल्या सर्वांची लाडकी ट्रॉफी, जी घराघरात आणि मनामनात घर करणारी ट्रॉफी आपण पाहतोय. कैलासाची योगेश ट्रॉफी अँड एनडी ट्रॉफी 2023. लवली शॉट चेंडूला कोदून काढलाय, मध्ये क्षेत्ररक्षक कवर डीप कवर रिझनमध्ये बॅकअप देतोय दडपण आणि पुन्हा एकदा दडपण निर्माण केलंय संघावरती. येणारे चेंडू दा आणि गरती 44 धावांची. अरुण म्हात्रे यांचं आगमन झालंय. या ट्रॉफीमध्ये आम्ही भरपूरचे समालोचन केलं, कारण मागचे 14 वर्ष पदार्पण करत असताना मात्र ह्या ट्रॉफीमध्ये कधीच तुम्हाला बाहेरचे पंच दिसले नाहीत. मग KK ट्रॉफी असेल, मध्ये काही मागच्या काही वर्षामध्ये आता परिवर्तन करावं लागलं, कारण आमचे जे अंपायर सध्या बिझी आहेत आपल्या कामामध्ये, आपल्या कौटुंबिक कामामध्ये, त्यामुळे ह्या स्पर्धेमध्ये आम्ही अंपायर पाहतो ते आता प्रोफेशनल, म्हणजे निश्चित यावेळी मात्र व्यावसायिक अंपायर तुम्हाला पाहायला मिळतात. ओ ग्रेट डिलिव्हरी, लेंथ लाईन, पेस पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, मात्र लाईन चुकली आणि पंच सांगत असताना व्हॅरिएशन करायचा प्रयत्न होता. डॉट डिलिव्हरी मात्र व्हाईटचा इशारा आलाय. 9 चेंडू अजूनही गरज येते 43 धावांची. 43 रन्स रिक्वायर्ड ऑफ 9 बॉल्स. इज इट पॉसिबल? ॲब्सोल्युटली पॉसिबल नाव, बट इट्स गेटिंग टू लेट, थोडंसं उशीर होतोय. 9 चेंडू 43 धावा. राऊंड विकेट शॉर्ट ऑफ लेन, क्रॉस बॅट स्ट्रोक, कम बॅक केलंय, आता मात्र नाही जमलं फलंदाजांना. डॉट डिलिव्हरी, तीन चेंडू संपले त्या षटकातील, आता मध्ये समीकरण असणार आहे 9-43 धावा. कंबोडी संघाचे आमचे गुणलेखक असतील, पंच असतील, नेहमीच आयोजक असतील, सर्वांनी कामगिरी चांगली राहिली क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्यामुळे कंबोडी गावाला एक नवीन ओळख निर्माण केली आणि मला सांगायला अभिमान वाटेल
कारण ह्याच कांबोडियाच्या स्पर्धेमधनं के के ट्रॉफीमधनं उस्मान पटेलनं आपल्या करिअरची सुरुवात देखील केली हे आम्ही न विसरता तुमच्या माहितीसाठी सांगू. कारण के के ट्रॉफी फार मोठी ट्रॉफी आहे, मात्र मागच्या काही वर्षामध्ये ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे ते ट्रॉफीचं सातत्य थोडंसं अडथळा निर्माण झालं आहे, मात्र ह्या वर्षी होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया. कारण तलोजा नाईट टुर्नामेंट नंतर एखादी मोठी ट्रॉफी कोणती असेल तर के के ट्रॉफी. प्रचंड प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, ग्रेट डिलिव्हरी, लेंथ चांगली होती, याली मात्र फुलर लेंथचा वापर केला, फलंदाजाचं फुटवर नाही आहे. आता मात्र सामना एकतर्फी होतोय, पहिला सामना एकतर्फी, प्रेक्षकांना मात्र रंगत निर्माण होत नाही अशा सामन्यामध्ये पाहण्यासाठी. आम्हालाही मजा येत नाही कॉमेंट करण्यासाठी जेव्हा एकतर्फी सामना असतो, कारण एकतर्फी प्रेम असेल किंवा एकतर्फी सामना असेल कोणाला आवडत नाहीये. ऑन साईडला चेंडूला भिरकावून दिलाय, टायमिंग अप्रतिम होतं, चेंडू सीमा पलीकडं, षटकार. सहा चेंडू आणि 36 धावांची गरज, पहिले षटक मात्र ते मेडन राहिलं, तेच मात्र तेच षटक डोकेदुखी ठरलं. आमचे पंच अरुण म्हात्रे यांचं आगमन झालंय, मला आठवतो तो के के ट्रॉफीचा सामना कांबोडिया संघ इनॅक्शन मध्ये होता, 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज होती, सामना खूप फाईट होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळी या पंचाने नो बॉल दिला होता, कारण ओव्हर स्टेपिंग होता आणि त्यावेळी मात्र अरुण म्हात्रेने आपली जबाबदारी कायम ठेवली आणि त्यांचं नाव जाबादीत राहिलं आणि तो सामना कांबोडिया संघ जिंकला होता. मला आठवतो तो क्षण फार महत्वाचा होता, हे प्रामाणिकपणा म्हणजे हॉनेस्टी, ऑनेस्टी इज अ गुड पॉलिसी, यू कॅन पे एनिवेअर, आणि हे त्यांच्या माध्यमात आम्हाला नेहमी पाहायला मिळालं. येणारी चेंडू 6, 36 धावांची गरज, म्हणजे थोडक्यात कांबोडिया स्पर्धेमध्ये तुम्हाला ट्रान्सपरन्सी हे नेहमीच पाहायला मिळते, म्हणजे संघ कोणता असो, गावातला जरी संघ असेल तरी स्पर्धेमध्ये ट्रान्सपरन्सी किती महत्वाची आहे हे अरुण म्हात्रेने आम्हाला त्यावेळी दाखवलं होतं के के ट्रॉफीमध्ये नाईट टुर्नामेंटमध्ये. 7 चेंडू 36 धावांची गरज, सामने स्पीडअप करा प्लीज प्लीज, बरोबर आम्ही सूचना देणार नाही तुम्हाला. यस सुशांत, याच दरम्यान अतिथी कक्षामध्ये सर या मैदानाला परिपूर्ण आपण क्लिअर पाहतो ना, या सर्व आमचे स्वच्छता दूत आणि त्यांचे सारथी विलासजी गोवारी यांचं सौजन्य आहे, ते रोज आमच्यासाठी मदत करतात, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. येस रातो के कातील आरसीसी पेट, स्वागत आहे सोहेल. आणि चेंडू मात्र भिरकावून दिला सीमा पलीकडं, षटकार. उशीर गावींना मात्र पलसबे संघ आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतोय, शिरकाव करतोय सामन्यामध्ये वेगानं, साधावा. तासमध्ये आलेला फलंदाज परेश काय, येस तेजस निर्णय आपलं कळवायचं आपण प्लीज. तेजस म्हात्रे, बमन डोंगरे, यू हॅव ऑन द टॉस, सो प्लीज वी आर वेटिंग फॉर युअर डिसिजन, सो यू हॅव टू टेक अ डिसिजन इमिजिएटली अँड यू हॅव टू इन्फॉर्म टू कॉमेंट्री बॉक्स. येणारी चेंडू 5 आणि गरज आहे ती 30 धावांची, अजूनही 5 षटकांची गरज आहे. 7व्या नंबरचा फलंदाज स्मित पवार अटॅकिंग फलंदाजीमध्ये, गोलंदाज सज्ज होते, दडपण मरबी जनत, एक झेल टिपला होता तो दडपण. ऑन साईडला गुड बॉलिंग, आता मात्र हा सामना एकतर्फी होईल, 4 चेंडू 30 धावांची गरज. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा रातो के कातील आरसीसी पेट पोहोचला आहे, काही सामना खेळला तो माणकुलीच्या मैदानावरती. यस अभिषेक पाटील आमचे वकील ॲडव्होकेट, क्या बात आहे. काल अभिषेक आपण फोन केला होता, आमची कॉमेडी सुरू होती त्यामुळे आम्ही फोन रिसिव्ह करू शकलो नाही, माफी मागतो तुमची, थोडासा उशीर झाला स्पर्धेमध्ये. परेश तुमची देखील माफी मागतो, कारण 4 वाजता आम्ही काल फ्री झालो माणकुलीवरनं, 2-3 त्या झोप भेटते, सातत्य क्रिकेटचं कॉमेंट्रीचं थोडंसं थकवाही जाणवतो. लवली शॉट खोदून काढल्या चेंडूला, सिलिमी डॉपला एकच धाव आणि चेंडू हिट केला शेवटपर्यंत. आणि पंच सांगतील आम्हाला, जयत परिसर आहे तिथे, सिनियर मोस्ट सिनियर अंपायर मॅनफॉर्म कल्याण, असे 2 पंच आपण पाहतोय, फिरोज सर आणि याली मध्ये जयत परिसर. येस मॅडी, ती मात्र 29 धावांची, चला टाइमपास नका तर सामने एकतर्फी रघुपरदेशी प्लेस, टीम मीटिंग करू नका, 3 चेंडूमध्ये 29 धावा कधीच झाले नाही क्रिकेटमध्ये, होणारी नाही आहेत, तर टाइमपास नको प्लीज, वेळेबद्दल आम्हाला सकार करा. सामना संपवा, प्रेक्षकांना देखील पुढच्या सामन्याची उत्कंठा लागली, कारण हा सामना एकतर्फी आहे. पलसबे संघाची सुरुवात दगमगलीत झाली, त्यामुळे सामना त्यांना कदाचित गमावा लागू शकतो. ऑन साईडला क्रॉस बॅडेस टोकण्याचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल झालाय, तो मात्र बॅकवर्ड्स कलेक्ट रिझनला, एकच धाव आणि एका धाव्याने काही होणार नाहीये. येणारी चेंडू 2 आणि गरती 27, तेजस मात्र प्लीज, तेजस रिपोर्ट करायचं आपण, व्हॉट्स युअर डिसिजन तेजस.
फलंदाजी। थैंक यू। आता किंजल ट्रॉफी पार पड़ी, यशस्वी आयोजक आमचे तेजस मात्रे, क्रिकेट मध्ये फार चांगले योगदान आहे मागच्या काही वर्षांमध्ये, आणि एक स्वतः पोलीस अधिकारी आहेत ते, सदर रक्षण आहे, खल निग्रह आहे, आणि मागच्या वर्षीमध्ये बांबणडोंगरी संघाने प्रत्येक ग्रामीण संघामध्ये आपला ठसा उमटवला आणि भिवंडीमध्ये देखील जाऊन आपला आपली दादागिरी प्रस्थापित केली। तोच हा संघ रातो के कातिल आरसीसी पेट काय सामना खेळलाय भावेश पवारच्या समोर मानकोली स्पर्धेमध्ये दुसऱ्या नाईटमध्ये 42 धावांचं आव्हान होतं आणि 8 धावांनी सामना डिपेंड देखील केलाय। प्रेमात पडले सर्व प्रेक्षक या आरसीसी पेटच्या आणि भावेश पवार सारख्या मोठ्या फलंदाजासमोर काय अरबाजना गोलंदाजी केली। सामना संपलाय आणि सामना जिंकलाय तो तब्बल 27 धावांना तो सामना जिंकलाय तो मोरिया 11 पलेसवे संघाला पराभूत करून सिद्धिविनायक भिंगारी संघ। हार्डली कॉन्ग्रॅच्युलेशन, हार्ड लक मोरिया 11 पलेसवे संघ। सुरुवात चांगली झालेली आहे, पहिले षटक मेडन राहिलं त्यामुळे सामना गमावा लागलाय आणि तब्बल 27 धावांना रोमांचित रोमार्शक विजय प्रस्थापित करताना या वेळी भिंगारी संघ हार्दिक अभिनंदन धन्यवाद। या दरम्यान पाहुण्यांच्या